फ्रेंड्स किचन माझं नाव आहे आयरन आणि आज मी गावात आलेलो आहे म्हणजे आजी आजोबांकडे. त्याच्या मम्माला खूप मिस करतो आहे आणि आजची जी रेसिपी बनवणार आहे ते नॅचरल इंग्रेडियंटपासून बनणार आहे. जसं की अद्रक, तुळशी, लिंबू असे खूप सारे इंग्रेडियंट्सपासून बनणार आहे. ही रेसिपी माझ्या पणजी आजीची आहे आणि मावशीने मला शिकवलेली होती. आणि हा काढ्यात आपला आपण इम्युनिटी बिल्ड करू शकतो, स्ट्रॉंग बनू शकतो आणि सर्दी खोकल्यापासून दूर होऊ शकतो. मग बघू याचे इंग्रेडियंट्स काय आहेत. इथे मी पहिला अद्रकचं पान आणि अद्रकचं मूळ काढून घेतो. तुळशीचं पानं काढून घेतो आहे. आपण घेतलं आहे अद्रक जो आपण झाडाच्या रूट्स म्हणून काढून घेतला होता. दोन छोटे छोटे दालचिनी, सात ते आठ काळी मिरी, दोन लवंग. ते मी तुळशीचे पानं घेतलेले आहेत जी आपण काढली होती. आणि मी इथे अद्रकची पाने घेतली आहेत सात ते आठ, हे ऑप्शनल आहे. या क्वांटिटीमध्ये असे दोन ग्लास पाणी. चवी पुरता गुळ, तुम्हाला स्वीट आवडत असेल तुम्ही घ्या, हे ऑप्शनल आहे. इथे माझ्या पप्पांना कामाला लावलं आहे चुली पेटवायला आणि हे सगळे झाड यांनीच ग्रो केलेली आहे. आता आपली चूल पेटलेली आहे. आता आपली चूल पेटलेली आहे. मी पातेला दोन ग्लास पाणी ठेवलेलं आहे आणि आपली चूल पण मस्त पैकी पेटली आहे. पाणी उकळल्यावरती आपल्याला एक एक करून सगळे इन्ग्रेडियंट टाकायचे आहेत. तर मी याच्यात आल्याची पानं टाकणार आहे. आता मी याच्यात मंजिरी आणि तुळशीचे पाणी टाकतो. आता दोन लवंग, अद्रक, काळी मिरी, साखर. आता ह्याच्यात दालचिनी टाकतो. आता ह्याला मस्त बॉईल होऊ द्या 4-5 मिनिटं. 10 मिनिटानंतर आपल्याला ह्याच्यात गूळ टाकायचं आहे आणि ह्याला झाकणाने अर्ध कवर करून घ्यायचे. पणजीची आयुर्वेदिक काढायला मस्त उकडी आली आहे. आता आपण ह्याला काढून घ्यायचं आहे. आपला काढा रेडी झालेला आहे. चला ह्याला उतरून घेऊया. आता आपल्याला हा कडा ह्याच्यामध्ये पोर करून घ्यायचा आहे. आता ह्याच्यावरती तुळस. आपला काढा रेडी. हात बनवलेला पणजीचा आयुर्वेदिक काढा आपला रेडी झालेला आहे. तर मी तुम्हाला टेस्ट करून सांगणार आहे कसं झालेलं आहे. हा एकदम टेस्टी आहे. स्वीट एकदम स्वीट पण आहे, एकदम कडू पण आहे. तुम्ही घरी नक्की ट्राय करा. आर्यन्स किचनला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा. थँक्यू. यम्मी.